फिजिट स्पिनर आजकाल फारच लोकप्रिय खेळणे बनले आहे. ते बराच काळ संतुलन टिकवून फिरत राहते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारचे फिजिट स्पिनर उपलब्ध आहेत. मुले ह्या सुंदर खेळण्याशी तासन तास खेळतात. ते फिरवण्यासाठी त्याच्या मध्यभागी बोट ठेवा व कुठल्याही एका बाजूने जोरात फिरवा. ते सुंदर रीतीने फिरू लागेल. बरोबरच ह्याच्या सहाय्याने आपण वीज निर्मिती कशी करू शकतो ते आपण पाहूया. ह्यासाठी आपल्याला लागेल फिजिट स्पिनर, निओडियम मॅग्नेट्स, विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार, LED, कटर, डिंक व लाकडी बोर्ड. फिजिट स्पिनरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या मध्यात असलेले बॉल बेअरिंग. त्याचमुळे फिजिट स्पिनर जास्त काळ मुक्तपणे फिरू शकते. हे स्ट्रॉंग निओडियम मॅग्नेट्स आहेत जे शास्त्रीय उपकरणांच्या दुकानात आपल्याला सहजपणे मिळू शकतात. सुरुवातीला डिंकाच्या सहाय्याने फिजिट स्पिनरच्या तिन्ही बाजूंवर एक एक निओडियम मॅग्नेट्स बसवून घ्या. तिन्ही मॅग्नेट्स वर्तुळाच्या बरोबर मधोमध आहेत ना याची खात्री करून घ्या, ज्यामुळे फिजिट स्पिनर फिरताना योग्य संतुलन राखले जाईल. कॉईल बनवण्यासाठी विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार दंडगोलाकार टोपणावर किंवा PVC पाईपवर गुंडाळून घ्या. तारेचे सुमारे 1000 तरी वेढे बनले पाहिजेत. तार गुंडाळताना तारेची दोन्ही टोके बाहेर मोकळी ठेवा, ज्यायोगे पुढील जोडणी करता येईल. कॉईल सुटू नये म्हणून ती त्याच तारेने मध्ये मध्ये बांधून घ्या. कॉईल अशा प्रकारे गुंडाळा की ती सहजपणे उलगडली जाणार. कटरच्या सहाय्याने तारेच्या दोन्ही टोकांकडील विद्युतरोधी आवरण काढून टाका. कॉईलची दोन्ही टोके LED च्या दोन्ही टोकांना जोडा. आता तुमची कॉईल व LED ची जोड तयार झाली. प्लास्टिकच्या टोपणावर फिजिट स्पिनर ठेवा, ज्यायोगे तो काही उंचीवरून कॉईलवरती फिरू शकेल. कॉईल व LED ची जोडणी फिजिट स्पिनरच्या मॅग्नेट खाली ठेवा. कॉईल व मॅग्नेट यातील अंतर कमीत कमी ठेवा. जेव्हा तुम्ही फिजिट स्पिनरवर बसवलेले मॅग्नेट्स कॉईलवर तेव्हा LED प्रकाशमान होतील. कॉईल व LED ची एक जोडणी तयार झाल्यानंतर अशाच प्रकारे एकूण 4 जोडण्या बनवा. जेव्हा तुम्ही मॅग्नेट्स फिरवता तेव्हा सर्व LED प्रकाशमान होतील. असे करताना कॉईल मॅग्नेट्सना स्पर्श करत नाहीत याची मात्र खात्री करा. अंधारात तर हे खेळणे फारच सुंदर दिसते. चारही कॉईल व LED ची जोडणी लाकडी बोर्डवर बसवून घ्या. बाटलीचे टोपण बोर्डच्या मध्यभागी डिंकाने चिपटवा. फिजिट स्पिनर टोपणाच्या मध्यभागी व्यवस्थित बसवा व जोराने फिरवा. तुम्हाला चारही LED प्रकाशमान झालेली दिसतील. फॅरेडेच्या नियमानुसार कॉईल बदलत्या चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यामुळे तिच्यात EMF तयार होतो व त्याचाच परिणाम म्हणून LED लागतो. चला तर मग फिजिट स्पिनरशी खेळू व त्यातून विज्ञानही शिकू. आम्हाला आशा आहे की तुम्ही या प्रयोगातून नक्कीच काहीतरी नवीन शिकलेले असाल. अशाच प्रकारच्या विज्ञान व गणितांवर आधारित प्रयोगांसाठी आमच्या IISER पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटर या YouTube चॅनलला अवश्य भेट द्या. धन्यवाद.